मॉर्निंग, आता झाली आहे सकाळ आणि वाजले सकाळचे 7:30. आणि आज आम्ही जाणार आहोत शॉपिंग करायला डीमार्ट मध्ये. सो कारण की एवढ्या लवकर चाललोय, डीमार्ट सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच उघडं असतं, म्हणून लवकर चाललोय. आणि माहिती नाही आता तिथं कशी परिस्थिती आहे, गर्दी आहे की नाहीये, आता तिथं गेल्यावर समजेल. शॉर्ट आहे, नी लेंथ पर्यंतच आहे. आणि हा एक आहे
सिंपल आहे काही म्हणजे फक्त इथेच डिझाईन आहे याला छान वाटतं आपण कलर आणि हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा कलर घेतला जास्त काही नाहीये फुला आहे पण फ्रेश वाटतं हा कलर म्हणून मी घेतला आणि एक आहे लाइनिंग वाला आहे ब्लू कलर मध्येच आहे हा असं पण माझ्याकडे पुरता नव्हता म्हणून मी हा एक घेतला हडपसर मधून घेतले ते दुकानामधून डीमार्ट मध्ये नव्हतं बंद होतं म्हणून आणि नीलले दोन शॉर्ट्स घेतलेत आता ते मी नाही घालू दाखवत तुम्हाला नीलने तर आणला एक शॉर्ट पण घालून टाकली लगेच आणि बाकीचं सेशन उघडणार 1 तारखेनंतर मग सो परत गेल्यानंतर अजून शॉपिंग करू त्यावेळेस तुम्हाला मी परत दाखवू आम्ही काय काय घेणार पाऊस चालू आहे खूप आमच्या इकडे खूप वारं पण चालू आहे पाऊस पण चालू आहे सो गाईज तुम्ही तनुची शॉपिंग तर पाहिली आता झाली आहे संध्याकाळ खूप खूप पाऊस झाला आहे आमच्या इकडे मस्त गार वातावरण झालं आहे आता तर मग आता संध्याकाळचा टाईम झाला आहे आता आणि तनु आता आज परत स्पेशल स्पेशल काहीतरी बनवते डांडडान उत्तप्पा उत्तप्पा बनवते तनु वा 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 मस्त डेकोरेशन चालू आहे अरे डेकोरेशन नाही म्हणत त्याला तप्पा कसा असतो अच्छा सॉरी ते ही बघा कुक तनु मस्त पैकी उत्तप्पा बनवती तनु पहिला उत्तप्पा आता रेडी होतोय तो फाइनली होममेड उत्तप्पा इज रेडी आता तो आप मस्त हाँ फर्स्ट उत्तप्पा रेडी झालाय तर आता थोडस गार होऊन देतो मग मम्मी पप्पांना टेस्ट करायला देतो अरे याच्यात तर इंडियाचे कलर दिसत आहे फक्त ब्लू सोडला तर मस्त छान दिसतो त्याचबरोबर तनुनी शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बनवली आहे तडका दिलाय त्याला मस्तपैकी तर मग आम्ही नेहमी शक्यतो असंच नॉर्मली ठेवतो डोसा असो उत्तप्पा असो त्याच्याबरोबर ही मस्त चटणी तनुची चटणी पण खूप मस्त होती थोडंसं स्वीटनेस असतो तिच्या ह्याच्यात तर त्यामुळे डोसा उत्तप्पा बरोबर खाताना ही चटणी खूप मस्त लागते हे घ्या पप्पा टेस्ट करा बरं तर चला आता मला सांगा कसा झालाय टी तर चला आता यांच्याकडनं तर आले आता मस्त तर आता पुढचे आम्ही डोसे उत्तप्पे बनवून घेतो तर आता झाल्यावर मग तुम्हाला दाखवतो
अरे तनु परत आली का टेस्ट करायला? तनु कसे झालंय, तू सांगितलं नाही? बर, अगेन बॅक टू किचन आणि सेकंड वन रेडी होत आहे. आता मी हे खाणार आहे. ओ सो फायनली उत्तप्पा रेडी झालेत, तर आता आम्ही जेवून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. सो गाईज, असा आमचा आजचा दिवस गेलेला आहे लॉकडाऊन मधला. तर थोडीशी धावपळ झाली, मस्त संध्याकाळ फ्रेश वातावरण भेटलं आणि आता तनुने मस्त पैकी काय बनवलं होत? तनुने मस्त पैकी उत्तप्पा बनवला होता. त्याची चटणी आहे ना खरं तनु एक नंबर म्हणते. खरं एक नंबर म्हणजे एक नंबर, त्याला काही म्हणजे तोडच नाहीये, म्हणजे काही बनवू देत तिने. पण मग ही जी चटणी बनवते ना त्याच्यात थोडस स्वीटनेस, थोडस तिखटपणा. ऍक्च्युअली मी चटणीमध्ये साखर पण टाकते ना, त्यामुळे थोडं गोड तिखट अशी टेस्ट. त्यामुळे आता पोट तर फुल भरलंय, आता ऑब्विसली थोडस वॉक करावं लागणार आहे, त्याशिवाय काय थोडस पोट रिकॉम नाही वाटणार. बाहेर पाऊस पडला, मग ठीक आहे ना, थोडस इथल्या इथंच फिरू लॉबी मध्ये. ठीक आहे, चालेल. सो फ्रेंड्स, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. सो चला, बाय, गुड नाईट.